नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल। आज अपन करना आहोत उडुपी स्टाइल सांबर, इजी आणि क्विक आणि चटपट आणि चटपटीत बघा। हे आहे आपलं उडुपी स्टाइल सांबर। आता बघूया त्याला लागणारं साहित्य। अर्धवटी तुरीची डाळ स्वच्छ धुऊन त्याला भिजत ठेवलेलं आहे 10 मिनटं अगोदर। 2 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुऊन फोडी केलेले आहेत सोलून। 3 शेंगा मध्यम आकाराच्या, त्या 4 इंचेचं काप करून सोलून घेतलेलं आहे स्वच्छ धुऊन। 1 मोठा आकाराचा टमाटा, तो बारीक चिरलेला आहे। 4 ते 5 कडकपत्ते, 4 ते 5 लसूण चपाक्या, ते बारीक कापू शकता किंवा ठेसू शकता। आणि पावडर मसाले 2 चमचे सांबार मसाला, 1 चमचा लाल तिखट, हळद 1/2 चमचा, मीठ चवीनुसार। आता बघूया कृती। हे बघा, कुकरमध्ये मी करणार आहे इझी बर्तन करण्यासाठी। त्यामुळे कुकर चांगलं तापलं म्हणजे गरम झालं चांगलं की आपण टाकणार आहोत 2 चमचे तेल। 2 चमचे तेल चांगलं गरम झाले की आपण टाकणार आहोत फोडणीची तयारी। तेल चांगलं गरम होत्या, फुल गॅस आहे आणि फुल गॅसच ठेवायचा आहे आपल्याला। हाच व्हिडिओ उडुपी स्टाईल सांबर मी शॉर्ट्समध्येही दाखवला होता। तुम्हाला तो आवडला, तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला, याही व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल याची मला आशा आहे, होप आहे। तर बघूया आपण फोडणी। आता टाकली मोहरी। मोहरी साधारण 1/2 चमचा आपण टाकलेली आहे, 1 टीस्पून। मोहरी चांगली तर तळली की आपण टाकणार आहोत जिरे, 1/2 टीस्पून, म्हणजे मसाल्याचा 1 चमचा। मोहरी आणि जिरे चांगले तळतळलेच पाहिजे या फोडणीसाठी, त्याच्याने चांगली खमंग आणि रुचकर अशी फोडणी बसते आपली। आता आपण टाकणार आहोत कढीपत्ते। कढीपत्ता टाकला, आता लगेच कढीपत्त्याच्या सोबत आपण टाकणार आहोत लसूण। लसूणला नुसता चटका द्यायचा आहे तेलाचा, म्हणजे थोडे असे फ्राय झाले लसूण की लगेच आपण टाकणार आहोत टमाटे, कारण की लसूण करपता कामा नाही। आता आपण चांगले टमाटेही फ्राय करून घेऊया। टमाट्याचं जसं पाणी सुटायला लागलं म्हणजे थोडे परतले गेले टमाटे की आपण लगेच टाकणार आहोत भिजवलेली डाळ। डाळीमध्ये मी मेन्शन करते की मी गरम पाणी घेतलेलं आहे का, कारण की आपण तडक्यामध्ये कधीही पाण्यात टाकू तर ते आपल्याला गरम पाणीच वापरायचं असतं। आता ही जी रिमेन डाळ आहे ती मी काढून घेत आहे, पाण्यासहित डाळ टाकायची, मी रिमाइंड करते परत एकदा। हे बघा, आता जी रिमेनिंग डाळ आहे ती मी टाकत आहे। आता आपण टाकणार आहोत थोड्या वेळात पावडर मसाले। जसं या पाण्याला उकळी आली, हे बघा थोडीशी उकळी येऊ द्यायची, ते पाणी ऑलरेडी गरमच आहे, त्याला पटकन उकळी आलेली आहे। त्याच्यात टाकलेले आपले पावडर मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, मीठ आणि सांबार मसाला। सांबार मसाल्यामध्ये हिंग असतो, त्यामुळे मी सेपरेट हिंग त्या टाकला नाही याच्यात। आता आपण टाकणार आहोत एक स्पेशल, म्हणजे पाणी तर टाकलंच, एन्जॉय करू शकता इडलीसोबत, अप्पमसोबत, डोश्यासोबत, धावण्यासोबत किंवा मग राईससोबत। असंच माझं उडुपी स्टाईल सांबार आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्यालाही चांगला प्रतिसाद द्या। थँक्यू फॉर